यानंतर एक मोठी बातमी पाहूयात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASIच्या टीमला ज्ञानव्यापीच्या सर्वेक्षणामध्ये 55 हिंदू देवतांची शिल्प ही सापडलीत. यामध्ये 15 शिवलिंग, 3 विष्णू शिल्पांसह गणेशाची 3 आणि 5 हनुमानाच्या शिल्पांचा समावेश आहे. याचबरोबर विविध काळातील 93 नाणी सुद्धा सापडलेली आहेत. दगडी मूर्तींबरोबरच विविध धातूंच्या घरगुती वापराच्या 259 वस्तू सुद्धा सापडल्या आहेत. आपण अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. ज्ञानव्यापी संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि या सर्वेक्षणामध्ये 55 हिंदू देवतांची शिल्प सापडली असल्याची माहिती मिळते. आणि हे महत्वाचं सर्वेक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASIच्या टीमनं केलेलं आहे.